विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रयास इन्स्टिट्यूटमध्ये. माझं नाव आहे मोहित सावंत. आजचा ह्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे. जे विद्यार्थी ॲक्च्युअल आत्ता प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी कदाचित हा व्हिडिओ नसेल, पण जे विद्यार्थी यू पी एस सी क्षेत्रात येण्याचा विचार करत आहेत किंवा जे पालक आपल्या पाल्याला यू पी एस सी क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्याचं स्वप्न बघत आहेत, यू पी एस सी परीक्षा क्लिअर करून त्याने अधिकारी होण्याचं स्वप्न त्या आपल्या पाल्याविषयी जे पालक बघत आहेत त्यांच्यासाठी हा मुख्यत्वे करून आजचा व्हिडिओ असणार आहे. तर नुकतंच मी एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देईन सुरुवातीलाच, की आत्ता एक महिन्याभरापूर्वीच यू पी एस सी 2022 रिझल्ट लागला, बरोबर. तर त्या रिझल्टमध्ये न्यूजपेपरपासनं तर न्यूज चॅनलपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही भरपूर बातम्या वाचल्या असतील, इन्स्पिरेशनल स्टोरीज ऐकल्या असतील की मी करू शकतो आहे तर तुम्हीही करू शकतायत, असे बरेचसे विद्यार्थी जे टॉपर झाले आहेत ते म्हणत आहेत, किंवा खूप गरीब परिस्थितीतून किंवा खूप हलाकीच्या परिस्थितीतून ह्या विद्यार्थ्याने किंवा ह्या विद्यार्थिनीने परिश्रम करून यू पी एस सी सारखी कठीण परीक्षा पास केली आणि त्यांचा चांगला रँक आला आहे आणि ते आता उद्या प्रशासनात जाऊन चांगली भूमिका राबवणार आहेत. तर असे सगळे व्हिडिओ किंवा असे सगळे न्यूज बघून ऐकून मला पण कुठेतरी वाटतं आहे की मी पण यू पी एस सी करू शकतो, किंवा तुम्ही जर पालक असाल तर तुमच्या पाल्याबद्दलही वाटतं आहे की त्याने 10वी 12वीला ग्रॅज्युएशनला चांगले मार्क्स मिळवलेत, तर थोडासा चांगला अभ्यास त्याने केला तर तोसुद्धा ही परीक्षा किंवा पास करून प्रशासनात उत्तम ठिकाणी कार्यरत होऊ शकतो आणि समाजात किंवा घरात फॅमिलीत तुमचा मान सन्मान वाढवू शकतो. असं जर तुम्हाला वाटत असेल आणि जर तुम्ही त्याला यू पी एस सीत जाण्यासाठी प्रवृत्त करत असाल तर हा एक भाव झाला. पण त्याच्या पॅरेलल दुसरा भाव पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा असा येतो, पण सर असं करायचं आहे पण मग मला काही बेसिक शंका आहेत, तर त्या बेसिक शंकांसाठी आज आपण इथे डिस्कशनला जमलेलो आहोत. तर बघूयात काय काय बेसिक शंका येतात की सर यू पी एस सी तर करायचं आहे पण, तर हा पण आज आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, तर त्या बेसिक शंकांबरोबर एक शंका आपण डिस्कशन करू. याच्या व्यतिरिक्त तुमच्या जर शंका असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला त्या सांगा. प्रयास इन्स्टिट्यूटमार्फत आम्ही ते डिस्क्रिप्शन बॉक्स नेहमी बघत असतो आणि त्या तुमच्या शंकांना तिथेही आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करतच असतो. ठीक आहे, तर बघू. सर यू पी एस सी तर करायचं आहे पण, तर तो पण काय काय आहे. त्या पणमध्ये पहिला प्रश्न असा येतो, मला असं वाटतं हे जे सगळे प्रश्न आम्ही काढले आहेत मित्रांनो, हे सगळे प्रश्न आम्ही जेवढे विद्यार्थी प्रयासमध्ये येतात काउन्सिलिंगसाठी, ते नवीन असतील यू पी एस सी करायचं असेल किंवा जुनेही विद्यार्थी असतील, काउन्सिलिंगला आल्यानंतर त्यांच्याशी बोलून हे काही प्रश्न ठराविक आम्हाला सापडले आहेत की जे आम्हाला वाटतं की तुमच्याशी डिस्कशन केले पाहिजे असे प्रश्न आहेत. तर बघा, पहिला प्रश्न इथे असं वाटतोय की तयारी सुरू करण्याची योग्य वेळ कोणती. की सर यू पी एस सी तर करायचं आहे पण मग मी आत्ता ग्रॅज्युएशनला आहे, मी आत्ता जॉब करतोय, किंवा सर मी आत्ता गृहिणी आहे. ओके, तर मग माझं किंवा मला आता पूर्ण वर्षभर रिकामा वेळ आहे. कुठलीही कॅटेगरी तुमची असू देत, तीन कॅटेगरी आपण करतो आणि त्या तिघं कॅटेगरीजला वेगवेगळ्या वेळा असू शकतात. म्हणजे की सर मी आत्ता ग्रॅज्युएट आहे, ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे, ठीक आहे, आणि आता मला पूर्ण फुल टाईम, इथे शब्द लिहितो मी की फुल टाईम वेळ असणार आहे माझ्याकडे, तर मग मला आता काय केलं पाहिजे, मी आत्ता तयारी सुरू केली पाहिजे का. दुसरं, सर मी वर्किंग प्रोफेशनल आहे किंवा मी कॉलेज गोईंग स्टुडंट आहे, तर मग मी आत्तापासून तयारी सुरू केली पाहिजे का. हे दोन कॅटेगरी बेसिकली असू शकतात. तर जर बघा, आता समजा मित्रांनो आपण 2023 डिस्कशन करत असू, ओके, आणि जर तुम्हाला वाटतं आहे की तुमचा 2024 किंवा 2025 अटेम्प्ट आहे, ओके, किंवा तुमचा त्याच्या पुढचाही अटेम्प्ट असला, तुमचा 2026 2027 आणि सो ऑन तुमचे अटेम्प्ट जर असले, तरीसुद्धा जर तुम्हाला आज वाटतं आहे तुम्हाला यू पी एस सी करायचं आहे तर तुम्ही आजच्या आजच यू पी एस सीचा अभ्यास सुरू केला पाहिजे. हां, इंटेन्सिटीमध्ये फरक असू शकतो. ओके, हे लक्षात घ्या कायम. इंटेन्सिटी म्हणजे काय ते पण थोडक्यात सांगतो. ह्या विषयाबद्दल मी डेडिकेटेडली एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन. तो व्हिडिओ म्हणजे कोणासाठी आहे, खास करून वर्किंग प्रोफेशनलसाठी. जर तुमचा यू पी एस सीचा अटेम्प्ट खूप लांब असेल, 2025, 26, 27, 28 असा तुमचा अटेम्प्ट असेल, ओके, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे एक व्हिडिओ डेडिकेटेडली दिला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा 20-25 मिनिटात. तिथे प्लॅनच मी दिलेला आहे की ते कसं केलं पाहिजे. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ देईन मी. पण तरी त्यातल्या त्यात इथे जर तुमचा हा अटेम्प्ट असेल
तर तुमची वेळ कोणती आहे? तर माझं सजेशन असेल, तुम्ही ह्या दोघी कॅटेगरीमध्ये बसलेला जरी बसत असाल तर आत्ता तुमची वेळ आहे. राईट नाव यू हॅव टू स्टार्ट युअर प्रिपरेशन. पण जसं मी म्हणलं, इंटेन्सिटी शब्द लक्षात ठेवा. ओके, इंटेन्सिटी वेगवेगळी असेल. इंटेन्सिटी तीव्रता, तीव्रता म्हणजे जो 2023 फुल टाईम विचार करतो आहे 2024 किंवा 25 अटेम्प्ट देण्याचा, त्याची साहजिकच तीव्रता जास्त असेल, त्याचा प्लॅन तसा बदलेल, बरोबर. पण जे लोक 2026-27 विचार करतायत त्यांचा प्लॅन अजून तसा बदलेल, बरोबर. म्हणजे ते काय करतील की 23 विचार करतोय पण अटेम्प्ट 3 वर्षांनी आहे, 4 वर्षांनी आहे, तर मग त्यांनी आत्तापासून डायरेक्टली आन्सर रायटिंग, MCQ सॉल्विंग, PYQ ह्या गोष्टी करणं अजिबात अपेक्षित नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजे. काय केलं पाहिजे ते मी त्या व्हिडिओत सांगितलं आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. ओके, सो ही इंटेन्सिटी चेंज होईल, पण याचं सिम्पल उत्तर आहे की नाव आत्ता सुरुवात केली पाहिजे. कोणती वेळ योग्य आहे? तर आत्ताची वेळ योग्य आहे. तुम्ही UPSC करायला घेतली असेल, विचार करत असाल तर सुरुवात करा. ओके, दुसरा पॉईंट असा येतो की सर मग हां ठीक आहे, आत्ता करायची आहे सुरुवात. ओके, ठरलं सर. पण मग पुढचा इमिजिएट प्रश्न आहे की सर मग मी आता क्लास कुठला तरी जॉईन केला पाहिजे का मी सेल्फ स्टडी केला पाहिजे? सध्या हे खूप जास्त प्रमाणात हा शब्द विद्यार्थी मित्रांमध्ये ऐकिवात येतो किंवा बऱ्याच ग्रुपमध्ये ऐकिवात येतो की सर मी सेल्फ स्टडी करणार आहे, बरोबर. क्लास करावा की सेल्फ स्टडी करावा? कारण क्लासेसचे वेगवेगळे अनुभव विद्यार्थ्यांचे असतात. ओके, तर मग सर सेल्फ स्टडीवर मी जास्त फोकस करतो. काही विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता नसेल की सर माझी आर्थिक क्षमता नाही आहे त्याच्यामुळे मी क्लास करू शकत नाही किंवा कोचिंग घेऊ शकत नाही, गायडन्स घेऊ शकत नाही, तर मला सेल्फ स्टडीचाच प्लॅन तुम्ही सांगितलं पाहिजे, अशाही रिक्वायरमेंट विद्यार्थ्यांचा असतात. तर आता आपण विचार करू की आत्ता मला वेळ करायचा, अभ्यास करायचा UPSC चा, तर मी खास करून ज्या लोकांचा आता इथून पुढचं डिस्कशन मित्रांनो असं असणार आहे, मी जसं म्हणलं की ज्या लोकांचा ह्या वर्षी अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठी तो वेगळा व्हिडिओ आहे, इथून पुढचं डिस्कशन ज्यांचा अटेम्प्ट 2024-2025 आणि फार तर फार 2026 आहे त्या लोकांनी हे इथून पुढचं डिस्कशन बघू शकतात. ओके, त्यांनी हे डिस्कशन बघावं. काय इथे की क्लास करावा की सेल्फ स्टडी करावा? तर इथे क्लास करण्यासाठी बघा, चॉईस तुमचा आहे. तुमची आर्थिक परिस्थिती असेल, तुमची सामाजिक हे असेल, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही क्लास करू शकता. पुढचे मी पॉईंट घेतो, पण सेल्फ स्टडी करताना क्लासमध्ये तर सगळं तुमचं कवर होईल. प्रयासमध्ये पण आपली जी बॅच होते तिथे तुमचं सगळं कवर केलंच जातं, ते पण मी कदाचित पुढच्या स्लाईडमध्ये सांगेन. पण सेल्फ स्टडी करण्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काय असलं पाहिजे? प्लॅन असला पाहिजे. ओके, वर्षभराचा तरी किमान प्लॅन असला पाहिजे. 1 year प्लॅन इज यू मस्ट हॅव दिस 1 year प्लॅन कम्प्लिटली विथ यू. आणि त्याच्यात ह्या एका वर्षात तुम्ही मेन्सचं डिस्कशन कसं करतायत, UPSC मेन्सचं आणि प्रिलिम्सचं प्रिपरेशन कसं करतायत याच्याबद्दलचं डिस्कशन तुमचं असलं पाहिजे. ओके, तो हा प्लॅन डेडिकेटेडली व्यवस्थित तयार करा. आणि जोपर्यंत हा प्लॅन तुम्ही तयार करत नाही, ते साधी म्हण आहे, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल, हे सगळ्यांना माहिती आहे, जग जाहीर आहे. तो हे तुम्ही झालं पाहिजे. हे जर तुमच्याकडे नसेल तर सेल्फ स्टडी करणं म्हणजे निव्वळ वेळ वाया घालवणं, एवढं साधं माझं मत आहे इथे या ठिकाणी. ओके, हे एक लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, आणि प्लस सेल्फ स्टडी करत असताना प्लॅन ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे मेंटर असणं अतिशय गरजेचं आहे. जर तुमच्याकडे मेंटर नसेल तर तुमचा सेल्फ स्टडी हा फक्त आणि फक्त नावापुरताच राहून जातो असं मी म्हणेन. का म्हणतोय असं? कारण कितीतरी विद्यार्थी आम्ही बघितले तिथे इतक्या माझ्या 9.5 वर्षाच्या करिअरमध्ये टीचिंगच्या, की विद्यार्थी येत जातात आणि सांगतात की सर 1-8 महिन्यापासून मी सेल्फ स्टडी करतोय पण आता काहीच झालं नाही तर तुम्ही सांगा. सो मग काही विद्यार्थी असे असतात, कॉन्फिडंट असतात की सर मी गेले 8-10 महिने प्रॅक्टिस करतोय, माझा सेल्फ स्टडी व्यवस्थित चालला आहे, तर मला आता डायरेक्टली टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. मग मी जर त्याला बेसिक 4 प्रश्न विचारले कुठल्याही विषयाचे तर ते 4 उत्तरं देता येत नाही, तर हे अनफॉर्च्युनेट असतं की त्याला ती 8-10 महिन्यानंतर उपरती होते की अरे माझा वेळ कम्प्लिटली वाया गेला. आपल्या बॅचेसला पण असे विद्यार्थी असतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह फुल इयर बॅचला, की 8-10 महिन्यापासून करतोय सेल्फ स्टडी पण काय करतोय कळतच नाही. तर तुम्हाला जो आपण फ्लो म्हणतो, अभ्यासाचा फ्लो मेंटेन झाला पाहिजे. 6 महिन्यात जर मेन्स कम्प्लीट करायचं आहे, 6 महिन्यात प्रिलिम्सचा अभ्यास करायचा आहे, तर तो फ्लो मेंटेन करण्यासाठी तुम्हाला मेंटर असणं गरजेचं आहे, जो बर्ड्स आय व्ह्यू तुमचा घेईल, म्हणजे तो तुम्हाला वरून बघत असतो. सिंहावलोकन जे शब्द वापरतो आपण, तो बघत असतो आणि तो कळतो त्याला की तुम्ही
फ्लोने चालला आहे की कधी आउट ऑफ फ्लो होत आहेत, आणि तो जेव्हा जेव्हा तुम्ही आउट ऑफ फ्लो होत आहे तेव्हा तुम्हाला परत फ्लोमध्ये आणण्याचं काम तो मेंटर करेल. तर ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे मस्ट असल्या पाहिजे जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर. ओके, ह्या दोघं गोष्टींबद्दल अजून डिटेल तुम्ही ह्या कॉलवर फोन करा, मी तुम्हाला इथे गाईड करायला तयार आहे. ठीक आहे, सो हे तुमच्याकडे असेल तरच सेल्फ स्टडीचा विचार करा. नाहीतर बऱ्याच वेळा असंही होतं विद्यार्थ्यांचं की सर 3 वर्ष मी सेल्फ स्टडी करत होतो, म्हणजे बराच हा का ही पण कॅटेगरी आहे, म्हणजे आय डोंट नो वाय की सर मी 2 वर्षापासनं सेल्फ स्टडी करतो आहे आणि 2 वर्ष मी कुठल्या तरी महाराष्ट्रातल्या ह्या ह्या खेड्यातून किंवा ह्या ह्या ग्रामीण भागातून आता पुणे मुंबईसारख्या शहरात आलो आहे आणि सेल्फ स्टडी करतो आहे, मोठ्या शहरात जिल्ह्याच्या ठिकाणी आलो आहे आणि सेल्फ स्टडी करतो आहे, 2 वर्षापासून करतो आहे, पण 2 वर्षापासून ना माझी मेन्सला जाण्याचा म्हणजे प्रिलिम्सच क्लिअर होत नाही आहे, ना कुठली टेस्ट सिरीज मी जॉईन केली आहे, मी फक्त लायब्ररीत जाऊन सकाळी जातो आणि संध्याकाळी जातो अभ्यास करतो आहे. 2 वर्ष मित्रा तुझे पैसे पण वाया गेले, तुझा वेळ पण वाया गेला आहे, तुझी मेहनत पण वाया गेली आहे, एवढं का नाही समजत आहे इतकं बेसिक. जर हे सगळंच वाया गेलं आहे तर 2 वर्षापेक्षा मग तू 2 वर्ष का थांबला होता, कारण तुला फक्त क्लासची फी जास्त वाटत होती म्हणून तू थांबला होता की सर मी तो क्लास करू शकत नाही, पण 2 वर्षात एकूण तेवढा खर्च करून मोकळा झालेला आहेस तू आणि तुझ्या हाती काहीही लागलेलं नाही आहे. हे जरी कटू असलं तरी सत्य आहे मित्रांनो. ओके, म्हणजे मी इथे प्रयासच्या प्लॅटफॉर्मवरून बोलतो आहे म्हणून मी तुम्हाला सांगत नाही आहे, आम्हाला तसं काही बॅचेसला विद्यार्थी कमी आहेत म्हणून असं बोलत नाही आहे, पण तरी हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा असं वाटतं की विद्यार्थ्यांचा वेळ बराच वाया गेलेला आहे आणि हातात काहीच लागलं नाही आहे, तर ते कॅल्क्युलेशनच बसत नाही. साधं गणित करा ना, 2 वर्षाचा तुमचा खर्च पुण्यासारख्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही अभ्यास करायला येत असाल, तिथला खर्च 2 वर्षाचा सेल्फ स्टडी करून आणि 1 वर्षाची बॅच करून केलेला खर्च हा सेमच आहे. ओके, तर मग त्याच्यात बॅच करून काहीतरी हातात तरी लागणार आहे तुमच्या, तो हे एक व्यवस्थित करा. आणि फक्त म्हणजे हा निर्णय जो आहे तुमचा क्लास करावा की सेल्फ स्टडी करावा, हा निर्णय तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे. त्या निर्णयामागे 4 कारणं तरी असली पाहिजे तुमची. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी हे पण विचारतो की सेल्फ स्टडी का करतोय, माहीत नाही सर का करतोय. सगळे म्हणतात होऊन जाईल, यूट्यूब बघत बघत होऊन जाईल, यूट्यूबवर सगळं मटेरियल अवेलेबल आहे. अरे बाबा आहे, पण ते यूट्यूबवर इतकं स्कॅटर्ड मटेरियल आहे की एका फ्लोमध्ये मला गॅरंटीड तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की यूट्यूबवर कुठल्याही विषयाचा आपल्या UPSC सगळं मटेरियल विथ द प्लेलिस्ट विथ चॅप्टर नंबर 1 to 1 लास्टपर्यंत सगळं डिटेल मटेरियल मला ह्या ह्या याच्यात अवेलेबल आहे, असं कुठे नाही आहे. सगळं स्कॅटर्ड मटेरियल आहे आणि तुम्हाला शोधायला गेलात तर एका ठिकाणाहून 10 गोष्टी घ्याव्या लागतील, दुसऱ्या ठिकाणाहून 15 गोष्टी घ्याव्या लागतील. आहे ना, क्वालिटी मटेरियल आहे. आपण पण आपल्या यूट्यूब चॅनलवर बरंच क्वालिटी मटेरियल फ्रीली प्रोव्हाइड करतो, ते आहे, पण ते देण्यासाठी तुम्हाला तो वेळ किती खर्च होतोय आणि प्लस तुम्हाला ॲनालाइज होतं आहे का नाही, आणि जर तुम्हाला समजतं आहे तर मग त्या सेल्फ स्टडीमध्ये हा तिसरा प्रश्न आहे किंवा तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की तुमचं इव्हॅल्युएशन कोण करतं आहे. ओके, इव्हॅल्युएशन म्हणजे पेपर चेकिंग म्हणतो आहे मी, ते कोण करून देणार तुमचं सेल्फ स्टडीमध्ये, तुमची प्रोग्रेस तुमची ग्रोथ कोण ट्रॅक करणार आहे. तुम्ही जर एखादी टेस्ट दिली आहे आणि ती टेस्ट म्हणजे एखादा टॉपिक वाचला आहे, एखादा पोर्शन सिलेबसचा वाचला आहे, तो वाचल्यानंतर तुम्हाला जर आता त्याच्यात माझं जे वाचलं आहे ते योग्य आहे का नाही ते चेक करायचं आहे, ते कसं चेक करणार तुम्ही? ना तुमच्याकडे कुठली टेस्ट आहे, ना तुमच्याकडे कुठलं इव्हॅल्युएशन आहे, आन्सर रायटिंग आहे, काहीच नाही आहे आणि तुम्ही सेल्फ स्टडी करत आहात. तो ह्या हे 3 फॅक्टर आहेत सेल्फ स्टडी जर करायचं असेल तर हे 3 फॅक्टर तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये मिळत असतील, ते वर्षभर तरी तुमच्या समोर सोबत किमान चालत असतील, तर यू कॅन डेफिनेटली गो फॉर सेल्फ स्टडी. क्लासची तुम्हाला अजिबात गरज नाही. पण जर हे नसेल जमत तर डेफिनेटली यू हॅव टू मूव टू द काहीतरी कुठेतरी गायडन्स कोचिंग घेणं कंपल्सरी आहे मित्रांनो. ओके, ठीक आहे, सो हा झाला दुसरा पॉईंट, जर मला करायचं आहे तर मग मी हे करावं का. तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊयात आपण की सर मग ठीक आहे, ओके, जर आता क्लास करायचा असेल किंवा मला सेल्फ स्टडी पण करायचा असेल तर मग मला पहिला मुद्दा तर असा आहे की मी गावाकडनं माझ्या शहराकडे जाऊ शकतो का किंवा गेलं पाहिजे का. गावाकडनं शहराकडे गेलं पाहिजे अभ्यासाला, याच्यात सगळ्यात महत्त्वाचा एक शब्द येतो, तो म्हणजे वातावरण. ओके, वातावरणाचा अर्थ असा आहे इथे की तुम्हाला जर जो तुम्ही अभ्यास करताय तो तुम डिस्कशन करण्यासाठी कुठला डिस्कशन ग्रुप मिळत असेल, ओके, तर त्याला म्हणतो आपण वातावरण. ओके, तर डिस्कशन ग्रुप. ओके, त्याच्यानंतर काही नवीन अपडेट्स येत असतील की ह्या नवीन नोट्स आल्या आहेत बाजारात, ओके, किंवा ह्या नवीन टॉपर्सच्या नोट्स आहेत किंवा हे आन्सर असे ह्या टॉपर्सने लिहिले म्हणून याच्यात ॲड ऑन झाली आहे मार्क्समध्ये वगैरे, तर ह्या अपडेट्स तुम्हाला मिळत आहेत का. ठीक आहे, हे म्हणजे वातावरण. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पीअर प्रेशर, हे म्हणजे वातावरण. ओके, तर ह्या 3 गोष्टी म्हणजे
वातावरण असतं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा शब्द असतो, वातावरण मिळण्यासाठी मी पुण्याला जातो आहे, वातावरण मिळण्यासाठी मी दिल्लीला जातो आहे. वातावरण म्हणजे काय? तर हे आहे वातावरण. ओके, की डिस्कशन ग्रुप माझ्याकडे आहे का? डिस्कशन ग्रुप म्हणजे प्रत्येक टॉपिकचं डिस्कशनच झालं पाहिजे हे अजिबात म्हणत नाही. ओके, पण मी जे वाचतोय ते मी योग्य वाचतोय का, किंवा मला जे अडतं आहे ते मला सांगणारं कोणीतरी इमिजिएटली आहे का माझ्यासोबत, तर ते डिस्कशन. त्याच्यानंतर अपडेट्स मला मिळत राहत आहेत का, आणि पियर प्रेशर. पियर प्रेशर म्हणजे माझ्या आजूबाजूला सगळे वाचत बसलेले आहेत आणि मी टाइमपास करतोय, तर मला ते थोडंसं प्रेशर असलं पाहिजे. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पियर प्रेशर ही पॉझिटिव्हली तुम्ही घेतली पाहिजे. तर हे सगळं तुमच्याकडे अवेलेबल असेल, मग तुम्ही गावाकडे असाल, गावाकडे अवेलेबल असेल तर गावाकडेच करा, पुणे दिल्ली यायची गरज नाही. ठीक आहे. जर तुम्हाला शक्य होत नसेल, गावाकडे हे अवेलेबल नसेल आणि तुम्ही विचार करतायत मनात की आता मला शिफ्ट व्हायचं आहे, मग पुढचा प्रश्न आहे की सर पुण्याला शिफ्ट होऊ, कारण वातावरण पुण्याला आहे का वातावरण दिल्लीला आहे जर मला यू पी एस सी करायची आहे. तर मग सर दिल्लीला शिफ्ट होऊ की पुण्याला शिफ्ट होऊ, तर इथे परत एक मुद्दा येतो, फायनान्शियल सिच्युएशन. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा येतो क्लायमेट. ओके, क्लायमेट म्हणजे काय? दिल्लीचं क्लायमेट हे अर्थातच पुण्याचं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना थोडंसं हार्स जातं, बरोबर. पण दुसरा एक फॅक्टर तुम्ही चेक करा मित्रांनो, इथे क्लायमेट आणि फायनान्सपेक्षा अजून जो महत्त्वाचा आहे, हे तर थोडंफार ॲडजस्टही होऊन जातं, फायनान्स इकडून तिकडून पैसे गोळा करून होऊन जातं, क्लायमेट पण थोडंफार आपण मॅनेज करून घेतो. ओके, ॲडॉप्ट करतो, मनुष्य प्रजाती आहोत आपण. पण इथे हा जो मुद्दा येतो तिसरा, तो म्हणजे गायडन्स. ओके, म्हणजे तुम्ही दिल्लीला जात आहेत आणि दिल्लीला जाऊन जर तुम्ही 1000 विद्यार्थ्यांच्या लायब्ररीत किंवा क्लासरूममध्ये म्हणतोय, 1000 विद्यार्थ्यांच्या क्लासरूममध्ये कुठेतरी कोपऱ्यात तुम्ही बसलेला आहात, जिथे भारतभरातून बेस्ट टू बेस्ट ब्रेन आलेलं आहे आणि तुम्ही तिथे लांब कुठेतरी कोपऱ्यात बसला आहात, फॅकल्टी शिकवून जाते, फॅकल्टी उत्तम शिकवते, पण मग त्याच्यानंतर तुम्हाला 1-to-1 फीडबॅक देण्यासाठी कोणीच अवेलेबल नाही आहे, ना तुमचं आन्सर चेक करण्यासाठी कोणी आहे, ना तुमचं शंका निरसनासाठी कोणी आहे. जी फॅकल्टी शिकवते ती तुमची शंका निरसन पण करत नाही आहे. तर मग असं जाऊन काय उपयोग आहे? म्हणजे याला काही फारसा उपयोग होत नाही. आणि जो नवीन जाणारा विद्यार्थी असतो, खास करून दिल्लीला वगैरे जर जाणार असाल, तर नवीन जाणारा विद्यार्थी असेल तर त्या नवीन जाणाऱ्या विद्यार्थ्याला 100% तो बॅकफायर होतो. का? कारण नवीन जाणाऱ्याला तो पूर्ण शून्य असतो. त्याला तिथे गेल्यावर पहिले गोष्टींना ॲडजस्ट व्हायलाच 2-3 महिने जातात आणि ते ॲडजस्ट झाल्यानंतर मग विषय तर म्हणजे त्याच्यात तोपर्यंत बरंच पुढे निघून गेलेलं असतं सगळं. इथे तुम्ही पुण्यात सर समजा आलात किंवा तत्सम कुठे महाराष्ट्रातल्या आमच्याचकडे या, असाही माझा आग्रह नाही आहे, पण ज्या ठिकाणी तुम्ही गेला आहात एवढं तर मेक शुअर करा की जी फॅकल्टी तुम्हाला शिकवते ती त्या फॅकल्टीशी तुम्हाला 1-to-1 डिस्कशन करायचा चान्स तरी मिळायला पाहिजे. एवढं तर मेक शुअर करा ना, ते तर बेसिक आहे ना, पैसे भरतोय तर तेवढं तर पाहिजेच ना, राईट. सो हे एक आहे दिल्ली की पुणे याच्यातलं डिसिजन घेताना. ठीक आहे. तो जसं मी म्हणलं की गायडन्स आणि फॅकल्टी अवेलेबिलिटी ह्या 3 गोष्टी इथे मॅटर करणार, दिल्ली की पुणे. निर्णय तुमचा असणार आहे, मी याच्यात काही निर्णय देणार नाही की तुम्ही पुण्यालाच या. पुण्यालाही आत्ता उत्तम प्रकारचं एन्व्हायरमेंट देण्याचा प्रयास नाही केलेलाच आहे. फक्त यू पी एस सी यांनाच आपण केटर करतो, त्याच्यामुळे हे वातावरण पण तुम्हाला प्रयासमध्ये मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पण ॲडजस्ट होतील. दिल्लीला तुम्हाला जे लागतं ते सगळं इथे प्रयासच्या वास्तूमध्ये आपण पुरवलेलं आहे. एकदा व्हिजिट करू शकतात, नंबरला कॉल करा, तुम्हाला माहिती मिळेल. ठीक आहे. तो हा एक बेसिक प्रश्न सॉल्व होतो दिल्ली की पुणेचा. त्याच्यानंतर मग सर ठीक आहे, आम्ही ठरवलं, पण मग सर परत जर पुणे आणि दिल्ली शक्य नाही आहे समजा, तर पुन्हा एकदा घरी बसून, वातावरणाचा प्रश्न नाही आहे मला सर, मग जर घरी वातावरण संपला विषय, मग जर घरी बसून करायचं असेल तर मग ऑनलाईन करू शकतो का? ऑनलाईनचा पर्याय आहे का? किंवा मग ऑफलाईन करू शकतो का? तर ऑफलाईन करावं का ऑनलाईन करावं हा एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात नेहमीच असतो. यावर माझं बेसिक सजेशन असेल मित्रांनो, ऑफलाईनला ऑनलाईन रिप्लेस करू शकत नाही. अगदीच तुम्हाला काही कारणं असतील किंवा काही अनफॉरसीन सर्कमस्टन्सेस असतील, परिस्थितीजन्य काही कारणं असतील, तर आणि तरच ऑनलाईनचा प्रेफरन्स घ्या. अदरवाईज ऑफलाईन येऊन करणं हे कधीही उत्तम आहे. त्याचे 2-3 कारणं सांगेन. का म्हणतोय असं की ऑफलाईन करायला, कुठेही करा, प्रयासला करा, दुसरीकडे करा, पण ऑफलाईन करा. ओके, ऑफलाईन करण्याचं कारण असं आहे की ऑफलाईन करताना जसं मी म्हणलं, पहिलं कारण अगोदरच्या पॉईंटमध्येच होतं की माझ्याशी 1-to-1 इंटरॅक्शन होताना मला तुमचे प्रश्न जास्त चांगले समजतील, फोनवर समजणार नाही फारसे प्रश्न. 1-to-1 जेव्हा मी तुमच्याशी डिस्कशन करेल तेव्हा मला ते तुमचे प्रश्न जास्त समजतील. तुमचा पेपर जेव्हा तुम्ही समोर बसलेले असताना मी चेक करेल तेव्हा मला तुमचे प्रश्न जास्त चांगले समजतील. तेव्हा तुमची पेपर लिखाण्याची पद्धत मला बदलवता येईल, चांगल्या पद्धतीने बदलवता येईल. ओके, सो ऑफलाईनला ऑनलाईन कधीही रिप्लेस करू शकत नाही असं आमचं तरी मान्य आहे. ज्यांनी जे कोणी काही विद्यार्थी काही लोक आम्हाला म्हणतील की सर मग तुम्ही ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक विचारसरणीचे आहात, हरकत नाही,
पण मला माहिती आहे की याच्यातून येणारा जो रिझल्ट आहे तो हा रिझल्ट रिप्लिकेट करू शकत नाही, कारण हे ऑनलाईन करत असताना जे काही ऑफलाईन दिलं जात आहे ते ऑनलाईन करत असताना विद्यार्थ्यांवर जास्त जबाबदारी येते टाईम टेबल फॉलो करण्याची, सगळं पाळण्याची. कारण ऑफलाईनमध्ये आम्ही तुमच्याकडनं ते करवून घेणार, थोडंफार लिथार्जिक येतं ना सर, आळस येतो, विद्यार्थी दशेत आहोत आम्ही तर आळस येणारच, ते 100% मान्य आहे. पण ते आळस कसा बाजूला करायचा आणि त्या विद्यार्थ्याला पुन्हा प्रवाहात कसं आणायचं ते काम आमचं आहे, ते आम्ही करतो इथे ऑफलाईनमध्ये प्रयासला. पण ऑनलाईन करत असताना ती जबाबदारी पूर्ण विद्यार्थ्यावर शिफ्ट होते. मग त्याने 2 दिवस लेक्चरच केलं नाही, त्याने आन्सर्सच सबमिट केले नाही, त्याने ही टेस्टच दिली नाही, हे किती वेळा फॉलोअप घेतला जाईल ना, राईट? ओके, सो सगळं म्हणजे प्रयासचं पण ॲप वगैरे सगळं अवेलेबल आहे, ऑनलाईन पण बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहेतच. पण जर तुलना करायची झाली तर तुलनेत कधीही झुकतं माप हे ऑफलाईनलाच दिलं जाणार, हे माझं सजेशन असणार आहे. तुमचे काय कमेंट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता, ठीक आहे? त्याच्यानंतर माध्यम निवडीचा प्रश्न हा पुढचा प्रश्न येतो. सर, यू पी एस सी करायची आहे पण मग शाळेपर्यंत आमचं मराठी माध्यम होतं, ओके, किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं मराठी माध्यम होतं. आता आपण महाराष्ट्रात वाढलो आहे तर आपल्या दोनच विषयांबद्दल असेल, एक तर मराठी आणि एक तर इंग्लिश, ओके. तिसरा माध्यम मला वाटतं कमी, म्हणजे कोणी जास्त नसेल तिसऱ्या माध्यमाबद्दल, पण मी उदाहरण म्हणून दोनच माध्यमांचा विचार करेन की सर मी मराठी माध्यमातून यू पी एस सी करू का इंग्लिश माध्यमातून. दोघी माध्यमातून तुम्ही करू शकतात, ओके, यू पी एस सीने ते अलाउड केलेलं आहे. त्याच्याबद्दल पुन्हा ह्या गोष्टीबद्दल पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, माध्यम कसे निवडावे यू पी एस सीची परीक्षा करत असताना मीच तो व्हिडिओ बनवला आहे, तो पण मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, ओके. तर ते तो व्हिडिओ डिटेल बघा जर तुम्हाला माध्यम निवडीची शंका असेल तर. पण इथे थोडक्यात मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला माध्यम निवडीबाबत शंका असेल की मराठी माध्यमातून मी यू पी एस सी करावी का इंग्लिश माध्यमातून, माझं जेन्युइन मत आहे जर तुमचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं डिस्कशन हे तुम्हीच ठरवा. कसं की ग्रॅज्युएशनपर्यंतचं डिस्कशन जर पूर्ण मराठी याच्यातून झालं असेल तर तुम्ही सरळसोट मराठी माध्यमातून प्रिपरेशनला सुरुवात करा. जर 10वी 12वीवरून ठरवू नका, 10वीपर्यंत तुमचं सगळ्यांचं जवळपास 10वीपर्यंत मराठी माध्यमच होतं. 80% विद्यार्थ्यांचं जे 90च्या दशकात जन्म झाले आहेत किंवा 95च्या दशकात जन्म झालेले आहेत त्याचं सगळ्यांचं जवळपास मराठी माध्यमातूनच शालेय शिक्षण झालेलं आहे, ओके. तर मग तशा वेळेस तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये इंग्लिश माध्यमात गेला असाल आणि जर आत्ता कुठलीही गोष्ट इंग्लिश वाचताना तुम्हाला बेसिक इंग्लिश समजतही असेल तर तुम्ही इंग्लिश माध्यमासोबत जाऊ शकता. ठरवताना हे नका ठरवू की सर, हा प्रश्न येतो मग कॉमन बऱ्याच विद्यार्थ्यांचा की सर मला वाटतं मी मराठी माध्यमातून जास्त चांगलं एक्सप्रेस करू शकतो किंवा जास्त चांगलं लिहू शकतो, मग तो निबंध असेल किंवा तो जी एसचं उत्तर असेल ते मी चांगलं लिहू शकतो. मग मी त्यांना देतो निबंधाचा विषय की लिह बाबा निबंधाचा विषय, तुम्हालाही देतो टास्क, तुम्ही तुमचं करून बघा, बरोबर. 2 विषय देतो आणि त्याच्यावरून तुम्ही माध्यम निवडा. मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. माझ्या स्वप्नातला भारत हे झालं मराठी माध्यमातून आणि इंडिया इन माय ड्रीम्स हे झालं इंग्लिश माध्यमातून. ह्या 2 विषय एकच आहे, बरोबर, 2 नाहीच आहे, पण एकाच विषयाला एक इंग्लिशमधून लिहायचं आहे 400 शब्द, एकाच विषयाला मराठीतून लिहायचं आहे 400 शब्द, ओके. माझ्या स्वप्नातला भारत पहिलं मराठीतून आणि दुसरं इंडिया इन माय ड्रीम्स हे इंग्लिशमधनं. ज्यांना कोणाला वाटतंय ते दोघी भाषेतून लिहा, ज्यांना माध्यम निवडीचं कन्फ्युजन असेल दोघी भाषेतून लिहिल्यानंतर ते आन्सर्स आम्हाला ह्या नंबरवर टेलिग्राम करा, आम्ही तुम्हाला सांगू की ते कुठलं माध्यम तुम्ही निवडलं पाहिजे. कधीही तुम्ही याच्यावर टेलिग्राम करू शकतात, मॅसेज करा टेलिग्रामला की सर मला मी हे उत्तर लिहिलं आहे, ओके, किंवा हे टेलिग्राम चॅनल आहे प्रयास यू पी एस सी, तिथे पाठवा आणि सर मला निवडण्यात तुम्ही मदत करा की मी यू पी एस सीसाठी कोणतं माध्यम घेतलं पाहिजे, आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू, ठीक आहे. हा सूर्य हा जयद्रथ करूयात ना, उगाच कशाला कन्फ्युजन करायचं, म्हणजे हे हवेत नाही बोलायचं की मला वाटतं मी निबंध मराठी भाषेत चांगला लिहू शकतो. अरे पण तुला निबंध दिला तर तुला लिहिता येत नाही आहे ना, कारण मराठी भाषेची पण अपेक्षा तेवढीच आहे. मग मराठी भाषेला तू आम्ही पूर्ण मराठी लिहितच नाही, आम्ही काय लिहितो, आम्ही मिंग्लिश लिहितो. म्हणजे काय, माझं नाव मोहित आहे, ओके, मी तिथे स्टॉप झालो. अरे स्टॉप काय झालो, मी तिथे थांबलो म्हणणं. तर असे जर शब्द तुम्ही लिहित असाल तर यू पी एस सीत मार्क्स येत नाही मित्रांनो. इंग्लिश लिहून चालणार नाही, मराठी आणि इंग्लिश नो, मराठी तर प्युअर मराठी लिहा, तांत्रिक शब्द पण लिहावे लागतील. डेमोग्राफिक डिव्हिडंटला लोकसंख्याशास्त्रीय लाभांशच म्हणावं लागेल. डेमोग्राफिक डिव्हिडंट मराठीत देवनागरीत लिहून चालणार नाही, ओके. तो मराठी पण त्या लेवलची पाहिजे जर प्रिपरेशन करायचं असेल तर. आणि इंग्लिशला जर मी सांगितलं तुम्हाला की इंग्लिश असेल तर मग काही हरकतच नाही, कन्फ्युजन असेल तर मी सांगितलेल्या विषयावर लिहा आणि ते ह्या नंबरला पाठवा, मी तिथून फीडबॅक देईन तुम्हाला, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न असा आहे की सर
हाँ बरेच विद्यार्थी आता नवीन हे येत गेले की सर आता मी 12वी पास झालो आहे, जर 12वी पास झालो आहे तर मग आत्तापासून यू पी एस सीची तयारी करायची आहे तर मग काय करू? माझं सजेशन तुम्हाला याच्यावर सरळ सोट असेल, जरी मी इथे एक यू पी एस सी परीक्षेचा प्रयास नावाचं इन्स्टिट्यूट चालवत असलो तरी जर तुमची 12वी झालेली आहे तर आत्तापासून तुम्हाला यू पी एस सीची तयारी करण्याची तशी आवश्यकता नाही, किंवा तुम्ही पेरिफेरीवरचा अभ्यास आत्तापासून करू शकता. उदाहरणार्थ जसं मी सांगेन, एक छोटं उदाहरण सांगेन की हे झालं कोर, बरोबर. ह्या कोरमध्ये काय काय येतं? समजा कोरमध्ये पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जॉग्रफी हे आपले बेसिक सब्जेक्ट सगळे कोरमध्ये, ठीक आहे. आणि ही पेरिफेरी, पेरिफेरीवर कुठले कुठले विषय येतात? तर पेरिफेरीवर ॲक्च्युअल यू पी एस सीच्या सिलेबसमधले विषय आपण डिस्कशन करत नाही, पण पेरिफेरीवरचे आपण असे काही पुस्तकं वाचायला सुरुवात करतो की ज्याच्याने यू पी एस सीचे कोर विषय वाचण्यासाठी मला उत्साह येऊ शकतो किंवा यू पी एस सीचे कोर विषय वाचण्यासाठी मला सोपं जाऊ शकतं. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं पेरिफेरीवरचं डिस्कशन म्हणजे तुमच्या एन सी ई आर टीपासून सुरुवात करून ते काही लेखक आहेत, उदाहरण इथे देतो शशी थरूर यांची काही पुस्तकं आहेत, विल्यम डार्लिंपन यांची पुस्तकं आहेत, ठीक आहे, अमर्त्य सेन यांची पुस्तकं आहेत आणि अशी खूप सारी आहेत, आत्ता इथे नावं घेत नाही, वेगवेगळी भरपूर नावं मी घेऊ शकतो. इथे असे यांची काही बुक्स आहेत, ओके. तर ती बुक्स आपण वाचली, ती पुस्तकं मराठीत पण उपलब्ध आहेत, इंग्लिशमधून पण उपलब्ध आहेत, ती पुस्तकं आपण वाचली तर त्या पुस्तकांमधून काय होतं आहे तुमचं की ह्या यू पी एस सीसाठी जे माइंडसेट गरजेचं आहे, यू पी एस सीसाठी जे कॅरेक्टर गरजेचं आहे ते तयार होण्याची तुम्हाला मदत होते. आणि ही पेरिफेरी तुम्ही 12वी पास झालायत, आता तुम्ही फर्स्ट इयरला आहात, तर फर्स्ट इयर कम्प्लीट तुमचं कॉलेज करा. कॉलेज करता करता हे पेरिफेरीचं तुम्ही तयार केलं की सेकंड इयरपासून आपण ॲक्च्युअल कोरला एंट्री करू. सेकंड इयर आणि थर्ड इयर पूर्ण कोरचं डिस्कशन करायचं आणि हे कोरचं डिस्कशन केल्यानंतर मग आपण काय करायचं, थर्ड इयरच्या शेवटी अटेम्प्ट द्यायचा आपला पहिला अटेम्प्ट. द फर्स्ट अटेम्प्ट इज द बेस्ट अटेम्प्ट, ठीक आहे. मग तो बेस्ट अटेम्प्ट तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही हे 2 वर्ष व्यवस्थित प्लॅन करा आणि कोर सब्जेक्टचं प्रिपरेशन करा, ओके. तो 12वी तुम्ही पास असाल आणि आत्ता जर विचार करत असाल तर हे हा बेसिक प्लॅन तुमचा असला पाहिजे. अधिक माहिती परत तुम्ही फोन करा, मी तुम्हाला तिथे डिटेल सांगेन, ठीक आहे. सो हे एक डिस्कशन आहे की 12वी पास झालो आहे तर आत्तापासून काय करूयात सर, तर हे तुम्ही प्लॅन, एक रफ प्लॅन मी इथे सांगितला, ठीक आहे. तुमची अगदीच मागणी असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगा, याच्याबद्दल अजून डिटेल मी तिथे देईन तुम्हाला की स्पेसिफिकली हे बुक्स म्हणतो आहे. 2-4 नावं मी आता बोलता बोलता घेतली, पण अजून अशा नामवंत लेखक कोणते कोणते असू शकतात की ज्यांचे पुस्तकं आम्ही वाचू शकतो की ज्याच्याने आम्हाला ॲक्च्युअल एक्झामला मदत होऊ शकते, किंवा ह्याचा प्लॅन कसा असला पाहिजे, पूर्ण 3 वर्षाचा प्लॅन द्या सर, तो पण मी देईन. तुम्ही जर कमेंटमध्ये मला सांगितलं आणि एक साधारणतः 50 विद्यार्थ्यांनी असे कमेंट केले तर मी 50 कमेंट झाल्यानंतर हा प्लॅन तुम्हाला नक्कीच डेडिकेटेड व्हिडिओ देईन, ठीक आहे. सो हे झालं 12वीनंतर. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असा असतो की सर मग हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ओके सर हे तर सगळं समजलं, ऑनलाईन करावं की ऑफलाईन करावं, पुण्याला यायचं का नाही यायचं, क्लास करायचा का नाही करायचा, सगळं क्लिअर झालं. पण मग आता समजा लेट्स से की सर आमचा 2024, जसं मी म्हणलो सुरुवातीलाच की आता आम्ही 2023ला डिस्कशन करतोय आणि सर माझा अटेम्प्ट 2024 किंवा 2025 आहे, तर हा हे जे वर्ष आहे ह्या वर्षाचं नियोजन मग कसं असलं पाहिजे, जे मी सुरुवात केली होती, ओके. तर त्या वर्षभराच्या नियोजनासाठी एक तुम्हाला प्लॅन देतो इथे, ठीक आहे. मग तुम्ही सेल्फ स्टडी करत आहात तरी हा प्लॅन तुमच्यासाठी वर्कआउट होऊ शकतो, फक्त तुम्हाला मेंटर गरजेचा असेल. प्लॅन मी तुम्हाला देईन, तुम्ही सांगितले होते ना 3 फॅक्टर, इव्हॅल्युएशन, प्लॅन आणि काय सांगितलं होतं तुम्ही सांगा, मागच्या ह्याच्यात मी सांगितले 3 फॅक्टर तुम्हाला, प्लॅन सांगितला होता, इव्हॅल्युएशन सांगितलं होतं आणि तिसरा अजून एक फॅक्टर सांगितला होता. तर ते 3 फॅक्टर जर सेल्फ स्टडी तुम्ही करत आहात तर त्या 3 फॅक्टर्समधून इथे पण मी पहिला फॅक्टर प्लॅनवाला डिस्कस करतो, ठीक आहे, जर तुमचा असेल तर. आणि मग तो तुम्ही सायमल्टेनियसली अप्लाय करू शकतात. कसं? की तुम्ही 24ला करत असाल तर तसा अप्लाय करा, 25ला करत असाल तर त्या अकॉर्डिंगली अप्लाय करा, ठीक आहे. काय प्लॅन असला पाहिजे? इथे वर्षभराबद्दल बोलूयात आपण. साधारणतः समजा आपण आता जूनला सुरू करतोय, जून 2023ला, ठीक आहे, आणि आपल्याकडे वेळ आहे पुढच्या मे 2024 पर्यंत. टेंटेटिव्हली यू पी एस सीची परीक्षा पुढच्या वर्षी 26 मे 2024ला आहे, डेट्स वगैरे आल्या आहेत सगळ्या, पण टेंटेटिव्हली 25-26ला अजून आपल्याला माहीत नाही, पण त्याच कालावधीत 8-10 दिवस इकडे तिकडे परीक्षा असणार तुमची, आता अनलेस अँड अंटिल कोविड वगैरे सारखं संकट येत असेल तर, ठीक आहे. तर हे हा जो प्लॅन आहे याला आपण ह्या पूर्ण वर्षाला 2 हिस्स्यांमध्ये ब्रेक करतो. पहिला हिस्सा घेतो आपण डिसेंबर
2023 पर्यंतचा, ठीक आहे। तर हा जो पीरियड आहे याला आपण असलं पाहिजे मेन स्पेसिफिक प्रिपरेशन, आपलं असलं पाहिजे। UPSC मुख्य परीक्षा जी आहे त्या मुख्य परीक्षेचा प्लॅन इथे आपला असला पाहिजे। म्हणजे GSचे जे विषय आहेत, तर GS 1, 2, 3 आणि 4 याची तयारी आपली असली पाहिजे। त्याच्यानंतर ACची तयारी आपण केली पाहिजे। त्याच्यानंतर आपण ऑप्शनलची तयारी केली पाहिजे। तर हा प्लॅन इथे रफ सांगतोय, पुढच्या स्लाईडमध्ये डिटेल पण थोडं सांगेन। तर याच्यात ह्या फेजमध्ये तुमचं हे डिस्कशन असलं पाहिजे। त्याच्यानंतर इथे ह्या फेजमध्ये तुमचं प्रिलिम्सचं डिस्कशन असलं पाहिजे। प्रिलिम्सचं काय डिस्कशन असलं पाहिजे? तर प्रिलिम्सचं दोन महत्त्वाचे कंपोनंट GS आणि CSAT, बरोबर, हे डिस्कशन असलं पाहिजे। आणि ह्या वर्षभर चालणारा तिसरा कंपोनंट असेल की जो वर्षभर चालेल, तो कंपोनंट म्हणजे तुमचा करंट अफेअर्स, ओके। तो तर प्रिलिम्स आणि मेन्स दोघी फेजेसमध्ये चालतो, ठीक आहे। तर हा असा प्लॅन टेंटेटिव्ह तुमचा तयार असला पाहिजे। इथे मी तुम्हाला वेग सांगितलं आहे, पुन्हा सांगतो, डिटेल सांगतो पुढच्या स्लाईडवर, ठीक आहे। एवढं लक्षात आलं इथे, है ना, ब्रेकअप। त्याच्यानंतर आता डिटेल जाऊ ह्या फेजमध्ये काय असलं पाहिजे। तर ह्या फेजमध्ये जसं मी मेन्सचं सांगितलं जून टू डिसेंबरपर्यंतचं, तर ह्या फेजचा डिटेल प्लॅन आता जी प्रयासची बॅच आहे त्या प्रयासच्या बॅचनुसारच तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच, त्याच्यानुसारच तुम्ही प्लॅन तुमचा सुद्धा करू शकता जर तुम्ही सेल्फ स्टडी करणार आहात तर। तो प्लॅन मी इथे तुमच्यासाठी देतोय। जर तुम्हाला वाटलं माझ्याकडनं नाही होणार, माझ्या एकट्याच्याने होणार नाही, मला बॅच करायची आहे, तर तसंही तुम्ही करू शकता, ठीक आहे। तो बघा, इथे हा टेंटेटिव्ह प्लॅन मी दिलाय, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा, ठीक आहे। हा पा, अशा प्लॅननुसार तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता। प्रयासची बॅचसुद्धा अशानुसारच चालते, बरोबर। मेन्स फेज म्हटली मी, तर मेन्स फेजमध्ये बघा बेसिक सब्जेक्ट कव्हर होत आहेत, पॉलिटी, हिस्ट्री, सोसायटी, ओके। पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, त्याच्यानंतर इथे ज्योग्राफी आहे तुमचा, ठीक आहे। त्याच्यानंतर इथे इकॉनॉमी आहे, हे तर विषय, एन्व्हायरमेंट आहे, हे तर विषय तयारच होत आहे। याच्याबरोबर मेन स्पेसिफिक विषय पण तुमचे तयार होतात। कुठले? इंडियन सोसायटी, हा मेन स्पेसिफिक आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस, मेन स्पेसिफिक आहे। एथिक्स पूर्ण GS 4 आहे तुमचा, ठीक आहे। इंटरनॅशनल रिलेशन, सिक्युरिटी, हा मेन स्पेसिफिक आहे। ACE मेन स्पेसिफिक आहे। तर हे मेन स्पेसिफिक म्हणजे बेसिक कन्सेप्टचे सब्जेक्ट आणि मेन स्पेसिफिक सब्जेक्ट, हे सगळे तुमचे जूनपासून डिसेंबरपर्यंत झाले पाहिजे कव्हर, ठीक आहे। बघा 31 डिसेंबरपर्यंत, ठीक आहे। तर हा प्लॅन विथ डेट मी तुम्हाला इथे देतोय। प्रयासची जी बॅच चालते वर्षभराची, इयर लॉंग बॅच, ती ह्या प्लॅननुसारच चालणार आहे किंवा आता सुरू झाली आहे 12 जूनला, बरोबर। तर ही बॅच तुम्ही करायची असेल तर तुम्ही करू शकता। याची USP अशी आहे आपल्या इथे ह्या बॅचची, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये तुम्ही कशाकशावर फोकस केलं पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगतो। पण ह्या बॅचमध्ये मेन्सला फोकस जरी असला तरी डेडिकेटेड आम्ही टाईम टेबल देतो कुठल्याही बॅचची। प्रयासची ही एक USP आहे, युनिक सेलिंग पॉईंट, की तुम्ही कुठलीही बॅच लावा प्रयासची, त्या बॅचचा प्लॅन ह्या बॅच सुरू होण्याच्या अगोदर, तुम्ही ॲडमिशन घेण्याच्या अगोदर डे वाईज प्लॅन तुम्हाला दिला जाईल। आणि याच्यावर मला कॉन्फिडन्स आहे की ह्याच्यात कुठलीही तारीख आमची हलणार नाही। तुम्ही हे वाटलं स्क्रीनशॉट घ्या, बॅच लावा, आणि बॅच लावल्यानंतर तुम्ही विचारू शकता आम्हाला केव्हा, ओके। दरवर्षाचं हे रुटीन आहे, त्याच्यामुळे हे फिक्स झालं आहे। प्लस फॅकल्टी, प्रयासला कुठलीही गेस्ट फॅकल्टी काम करत नाही। आला, 2 तास लेक्चर घेतलं आणि गेला असं प्रयासमध्ये होत नसतं मित्रांनो। आमच्या इथे डेडिकेटेड फॅकल्टी आहेत। तुम्ही माझं नाव इथे बघू शकतात, GS 3 जो आहे तुमचा पूर्ण मी कव्हर करतो। ह्या सर्व फॅकल्टी, आज मी या क्षणी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, ह्या सर्व फॅकल्टी इथे ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत पूर्ण वेळ, ओके। तर तुमच्या शंकांसाठी पुढे मी तो पॉईंट घेणार आहे, पर्सनल मेंटरशिप, की जो सध्या खूप हवेत चालला आहे, खूप चर्चा चालली आहे त्याच्याबद्दल, पण ॲक्च्युअल पर्सनल मेंटरशिप काय असते ते पुढे बघा, पुढे मी सांगतो तुम्हाला। तर त्याच्यासाठी फुल टाईम फॅकल्टीज इथे आहेत, ओके। लेक्चर झालं आणि घरी गेली फॅकल्टी असं होणार नाही, आणि त्याचा विषय संपला आणि ती वर्षभर फॅकल्टी फिरकलीच नाही असंही इथे होत नाही। इथे तुम्हाला वर्षभर मी उपलब्ध असेल, माझं इकॉनॉमीचं लेक्चर असलं काय आणि नसलं काय, ठीक आहे, ओके। तो ही हा एक प्लॅन तुम्ही करू शकतात। याच्यात काय काय फोकस करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो। बघा ह्याच याच्यात इथे दिलेलं आहे, बघा काय काय फोकस करायचं। तर पहिले कन्सेप्ट बिल्डिंगवर फोकस होतो तुमचा, म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे, ओके। आता इकॉनॉमी मी शिकवतो म्हणून त्याच्याबद्दल थोडंसं सांगेन, ओके। इकॉनॉमी काय काय आहे, तर बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे कन्सेप्ट पण तयार झालं पाहिजे आणि आन्सर रायटिंग ची पण तयारी झाली पाहिजे। तो असं बेसिक टू ॲडव्हान्स, व्हॉट इज GDP पासून तर फॉरेन एक्सचेंज रिझर्व पर्यंत सगळं डिटेल डिस्कशन होणार विथ आन्सर रायटिंग, विथ तुमची कॅपॅसिटी बिल्ड होणार की कशा प्रकारे हे आन्सर रायटिंग करायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्या इथे जे एक सेशन असतं हे 3 तासाचं एक सेशन असतं, ठीक आहे।
तीन तासाचं मागच्या स्लाईडमध्ये जे मी तुम्हाला दाखवलं बघा या स्लाईडमध्ये हे जे सेशन चालले तर इथे 3 आवर्स ईच सेशन असतं आपलं म्हणजे पॉलिटी हिस्ट्री जे सुरू झालं आहे 3-3 तासाचं एक सेशन आहे ठीक आहे तर हे 3 तासाचं एक सेशन जे असेल त्या 3 तासात तुम्हाला 2.5 तास शिकवलं जाईल ओके आणि उरलेला अर्धा तास जो आहे किंवा 30 मिनिट्स घेऊयात आपण हे 30 मिनिट्स काय करतो तर हे 30 मिनिट्स करणार आन्सर रायटिंगसाठी जो टॉपिक तुम्हाला शिकवला आहे तो टॉपिक तुम्ही केला पाहिजे सेल्फ स्टडी तुम्ही करत असाल तर तुम्ही हा प्लॅन फॉलो करा ओके फक्त इथे सेल्फ स्टडीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आम्ही काय करतो की इथे 2.5 तास शिकवलं विद्यार्थ्यांना क्लासरूममध्ये शिकवल्यानंतर त्याच्यावर प्रश्न देणार तो PYQ असू शकतो किंवा फॅकल्टीने स्वतः तयार केलेला प्रश्न असू शकतो तो प्रश्न लिहायचा तो प्रश्न सबमिट करायचा दुसऱ्या दिवशी हे नावाला इथे लिहिलेलं नाही आहे तुम्ही बऱ्याच आता फॅड मार्केटमध्ये हे ऐकत असाल डेली आन्सर रायटिंग पण हे आम्ही गेल्या 9 वर्षापासून करतो आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो मी तरी पर्सनली की डेली आन्सर रायटिंग ही खूप मोठी टास्क असते आणि तुमचं इव्हॅल्युएशन जे आहे 2 पॅरामीटर्स लावायचे तुम्ही पण तुमचं उत्तर जर इव्हॅल्युएट करून घेत असाल तर किमान 2 पॅरामीटर्स तरी इव्हॅल्युएशनला लावा कोणते क्वालिटी इव्हॅल्युएशन ठीक आहे आणि दुसरं टाइमली इव्हॅल्युएशन ठीक आहे म्हणजे आज पेपर दिला आणि 2 महिने तुमचा पेपरच मिळाला नाही तुम्हाला तर काय अर्थ आहे ना त्या इव्हॅल्युएशनचा मग तुम्ही नुसतेच उत्तरं लिहिताय ते उत्तरं लिहून तुम्हाला कळतच नाही आहे 2 महिने की इम्प्रूव्हमेंट होते की नाही होते इथे तसं होत नाही प्रयासमध्ये आपण काय करतो जसं मी म्हणलं डेली आन्सर रायटिंग आहे तुम्हाला वेळ दिला जातो की तुम्ही 2-2.5 तास शिकवलं लगेचच इथे बसूनच उत्तर लिहा त्या टॉपिकवर इथे बसून उत्तर लिहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते उत्तर चेक करून मिळणार ठीक आहे आणि कोण करणार जे मी सांगितलं फॅकल्टी सगळ्या इथे अवेलेबल आहेत त्याच करणार तर तुम्ही पण जिथे बॅच करत असाल तिथे विचारा आमचे उत्तर कोण चेक करेल सांगायचे प्रश्न विचारायचे प्रश्न पैसेच भरतोय ना आपण तर प्रश्न विचारायचे बॅचेसला जाताना की कोण उत्तरं चेक करणार आहे ते सांगा जे मी टाइम टेबल दिला इथे उगाचच तुम्हाला त्याची ग्रॅव्हिटी मला माहिती आहे तुम्हाला लक्षात आली असेल पण ही उगाचच नावं दिलेली नाही आहेत ही नावं इथे उपलब्ध आहे का हेच विचारायचं जिथे कुठे क्लास करण्याचा प्रयत्न करत असाल हे पॅरामीटर्स आहेत काही जे कोणी नवीन विद्यार्थी किंवा पालक बघत असतील त्यांनी विचारा क्लासेसला जाऊन की तुमच्या इथे शिकवणारे कोण आहेत ते आत्ता उपलब्ध आहेत का त्यांना मला भेटायचं आहे ठीक आहे त्यांना काही 4 प्रश्न विचारायचे नुसता चेहरा दाखवून दिला तरी चालेल ठीक आहे उत्तरं आम्ही लिहितोय तर आमचे उत्तरं कधी चेक करून मिळतील लगेच दुसऱ्या दिवशी चेक करून मिळतील का उत्तरं चेक करणारा कोण आहे ते आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला कळालं पाहिजे हे प्रश्न विचारा बेसिक हे तुम्हाला एनलाइटन करतो आहे ओके हे विचारलं तर जरा गोष्टी क्लिअर होतात आणि तुमचंही पैसा वेळ मेहनत सत्कारणी लागते ठीक आहे तो डेली आन्सर रायटिंग आपल्याकडे हे अशा प्रकारे चालणार क्वालिटी आणि टाइमली इव्हॅल्युएशन तुमच्या पेपर्सचं होणार ठीक आहे तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्ही पण असं केलं पाहिजे पण तिथे सेल्फ स्टडीमध्ये जसं मी म्हणलं की इव्हॅल्युएशनचा प्रॉब्लेम होईल तर काही काळ सेल्फ स्टडी करताना तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएट करू शकतात पण सेल्फ इव्हॅल्युएशन केल्यानंतर पण महिनाभर सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणजे स्वतः चेक करतो आहे पण स्वतः चेक केल्यानंतर महिन्याभरानंतर मला एक प्लॅटू क्रिएट होतो प्लॅटू क्रिएट होणं म्हणजे काय की मला असं वाटतं की माझंच उत्तर सगळ्यात बेस्ट आहे 10 मार्कांपैकी मी 5.5 मार्क देऊन मोकळा होतो आहे पण मग आता याच्या पुढे मी कसे मार्क्स वाढवू ओके पण दुसऱ्याने कोणीतरी चेक केलं तर त्याने मला 5.5 वरून 1 मार्कावर आणून ठेवलं आहे की इतकं वाईट माझं उत्तर होतं तर मला माझं उत्तर एका लेवलनंतर बेस्टच वाटणार आहे तर हे सेल्फ इव्हॅल्युएशनचं त्रुटी आहे ओके त्याच्यामुळे मी म्हणतोय की काहीतरी कुठेतरी कुठल्या तरी टप्प्यात तुम्हाला UPSC करताना गायडन्स गरजेचं आहे एकही विद्यार्थी असा नाही आहे हे मी खूप जबाबदारीने वाक्य वापरतोय मित्रांनो एकही विद्यार्थी असा नाही आहे की ज्याने आजपर्यंत काहीच कोचिंग न घेता पूर्ण UPSC केलेलं आहे गेल्या 10 वर्षात तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो मागचं मी जास्त बोलणार नाही पण गेल्या 8-10 वर्षात तरी असा एकही विद्यार्थी नाही आहे हां काहीतरी टेस्ट सिरीज तरी त्याने केली असेल फ्री टेस्ट तरी त्याने दिली असेल इंटरव्ह्यूला तरी त्याने गायडन्स घेतलं असेल कुठेतरी त्याने काहीतरी केलेलं असेल पण त्याने काही ना काही केलेलं आहे तर तुम्ही ठरवा तुम्हाला कुठल्या लेवलचं प्रिपरेशन गरजेचं आहे तुम्ही अगदी फ्रेशर असाल तर तुम्ही पूर्ण वर्षभराच्या बॅचचा विचार करू शकता तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे तर तुम्ही फक्त टेस्ट सिरीज करू शकता तुम्ही मेन्स दिलेले आहेत तर मेन्सची टेस्ट सिरीज करू शकता प्रयासला हे सगळं उपलब्ध आहे ठीक आहे सो ही दुसरी फेज दुसरा पॉईंट झाला कधीचं म्हणतोय मी हे June to December डिस्कशन म्हणतोय मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर कंटेंट बिल्डिंग आणि नोट्स याच्यावर फोकस असला पाहिजे कंटेंट बिल्डिंग म्हणजे काय की तुमच्याकडे स्वतःच्या नोट्स तयार असल्या पाहिजे त्यातल्या त्यात जे मेन स्पेसिफिक कंपोनंट आहेत त्याच्या नोट्स तयार असल्या पाहिजे म्हणजे इथे पुन्हा एकदा सांगतो बघा
जे मी सांगितलं ना, इंडियन सोसायटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, एथिक्स, ठीक आहे, इंटरनॅशनल रिलेशन, सिक्युरिटी, याचे नोट्स तुमच्या स्वतःच्या तयार असले पाहिजे. नोट्स तयार असल्या तर उत्तरं लिहिता येतात, तयार नसेल तर उत्तरं लिहिता येत नाही. आणि जर तुमच्या स्वतःच्या तयार नसतील तर परत प्रयासने ह्या नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ओके, तुम्ही डायरेक्टली कॉल करून त्या नोट्स मिळवू शकतात. मराठी माध्यमातून पण त्या नोट्स आहेत, इंग्लिश माध्यमातून पण त्या नोट्स आहेत. ओके, त्याच्यामुळे कुठलंही माध्यम तुमचं असलं तरी त्या नोट्स होतील. तर ह्या तीन टप्पे आपण मेनली करतो आणि याच्या बेसिसवर चौथा येतो तुमचं संडे टेस्ट. म्हणजे जून महिन्यात तुमची बॅच सुरू झाल्यानंतर आपण डिस्कशन करतो, सप्टेंबर पहिल्या आठवड्यापासून तुमच्या संडे टेस्ट सुरू होतात. सप्टेंबरला का करतो आहे, कारण जून, जुलै, ऑगस्ट तीन महिने तुमचं कंटेंट तयार होतं आहे, बरोबर. बेसिक म्हणजे इथे कंटेंट बिल्डिंग होतं आहे, कन्सेप्ट क्लिअर होत आहे, आन्सर रायटिंगवर पकड येते तीन महिन्यात. आणि मग तीन महिन्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या रविवारपासून आपण टेस्ट सुरू करतो. त्या पण ग्रॅज्युअली, म्हणजे कसं ग्रॅज्युअली, म्हणजे पहिल्या रविवारी एक तासात तुम्हाला 5 प्रश्न लिहायला देणार. ओके, ॲक्च्युअल टार्गेट काय आहे आपलं? ॲक्च्युअल टार्गेट आहे 3 तासात 20 प्रश्न लिहायचे तुम्हाला, बरोबर. हे तुमचं टार्गेट आहे ॲक्च्युअल एक्झामला. तर हे सप्टेंबरला ग्रॅज्युअली सुरू करतो आणि हे टार्गेट आपलं डिसेंबरला आपल्याला अचीव करायचं आहे. ह्या वर्षी ज्या म्हणजे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात जी मुख्य परीक्षा होते ती आम्ही वर्षभराच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना डिसेंबरमध्ये लिहायला सांगतो आणि ते विद्यार्थी लिहितात आणि ते टप्पा तो मग तेव्हा हा मेन्सचा टप्पा कम्प्लीट होतो. ओके, मी मान्य करेल की सगळेच विद्यार्थी लिहित नाहीत, पण जे डे वनपासून आम्ही जे सांगतोय ते फॉलो केलं करत असतील त्यांचं हे कम्प्लीट होतं. झापड लावून इथे काम केली जातात, लवकरात लवकर पोस्ट मिळाली पाहिजे त्याच्यासाठी वर्कआउट होतं. ओके, तर हे व्यवस्थित लक्षात घ्या की संडे टेस्ट अशा प्रकारे हे टार्गेट आपण डिसेंबरचं फिक्स करून चालतो आत्तापासून, ठीक आहे. सो ही झाली तुमची मेन्स फेज. आणि हे जेव्हा टार्गेट तुमचं अचीव होतं आहे तेव्हा मग आपण म्हणतो की मेन्स फेज आपली कम्प्लीट झाली आणि आता मला तो कॉन्फिडन्स आला आहे आणि आता सर लेट्स मूव टू द प्रिलिम्स फेज. मग प्रिलिम्स फेजला जाऊ. मग प्रिलिम्स फेजचं काय असलं पाहिजे हे मी त्याच्या अगोदर बघा. आत्ता मी जसं म्हणलं तुम्हाला 12 जूनला बॅच सुरू झालेली आहे आणि हा तुम्ही व्हिडिओ कधी बघत असाल असं अजिबात नाही आहे बरं का की 12 जूनला सुरू झाली आहे सर मग बॅच, मग आपण काय करू. मुळात आपल्या इथे प्रयासला दर महिन्याला बॅचेस सुरू होत नाही. मार्चपासून झालेली बॅच त्याच बॅचमध्ये बसवा, एप्रिलमध्ये आलेल्या विद्यार्थ्यालाही त्याच्यातच बसवा, ऑगस्टमध्ये आलेल्याही त्याच्यातच बसवा, असलं आपलं काम नाही आहे. वर्षभरातून एकच बॅच असते प्रयासची. ओके, का असते? कारण जेवढं मी देतोय तेवढं पूर्ण करण्यासाठी मला तेवढा स्पॅन गरजेचा आहे. पण हा व्हिडिओ, समजा एक उदाहरण घेऊ, तुम्ही 1 जुलैला हा व्हिडिओ बघत असाल माझा आणि तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे, तर अजिबात घाबरून जायची गरज नाही. ह्या बॅचचं, ह्या कालावधीतलं व्हिडिओ सेशन्स सगळे आपले ॲपवर आहेत उपलब्ध. ओके, तर त्या ॲपवर तुम्ही रेकॉर्डेड सेशन बघू शकतात. मग सर रेकॉर्डिंग तर सगळीकडेच मिळते, पण दुसरा बेनिफिट जो मी सांगितला तो तुम्ही मिस करून गेला तिथे, तो म्हणजे मी इथे तुमच्यासाठी पूर्ण वेळ बसलेलो आहे. जो मी विषय शिकवतो आहे आत्ता तोच विषय तिथे रेकॉर्डेड आहे, तोच तिथे बघा तेवढ्या कालावधीसाठी. नंतर तर तुम्ही 1 जुलैपासून रेग्युलर येताच आहेत ना ऑफलाईनला. ओके, तर ते तुम्ही करू शकतात. तेवढं रेकॉर्डिंग मी देतो तुम्हाला. ओके, आणि मी तिथे मला तुम्ही ऑफलाईनला आल्यानंतर 100 प्रश्न विचारा त्या स्पॅनमध्ये जे तुमचं मिस झाले त्याच्यावर, ते मी उत्तर देण्यासाठी बांधील आहे तुम्हाला. ओके, तर हे लक्षात घ्या. हे मी तुम्हाला एक सॅम्पल दिलं आहे. आत्ता जी बॅच सुरू झाली मी जसं म्हणत होतो त्या बॅचला आता किती दिवस झाले आहेत? आत्ता हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आपण, फक्त 10 ते 12 दिवस झालेले आहेत. 10 ते 12 दिवसात ह्या कॅन्डिडेटचं मुद्दा मी नाव इथे हाईड केलं आहे. प्रश्न तुम्ही वाचा, हा व्हिडिओ इथे पॉज करा, प्रश्न वाचा आणि त्याची उत्तर लिखाणाची पद्धत चेक करा. ओके, याच्यावरून तुम्हाला कळेल की मॅच्युरिटी लेवल काय असते, उत्तर लिखाण काय असतं. हे 15 दिवसात ही इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तर पुढे 6 महिन्यात ही इम्प्रूव्हमेंट कशी होईल, हे डेली आन्सर रायटिंगचं प्रश्न आहे. कारण पॉलिटी सुरू झाले ना आपलं, तर पॉलिटीचा प्रश्न आहे हा. तो हे चेक करा, याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की इम्प्रूव्हमेंट कशी होत जाते. ठीक आहे, टू द पॉईंट आन्सर आहे, म्हणजे डिमांड समजलेली आहे, टू द पॉईंट आन्सर आहे. हे जी जो विद्यार्थ्याने 15 दिवसापूर्वी UPSC प्रवास सुरू केला आहे त्या विद्यार्थ्याचं हे उत्तर आहे. माझ्याकडे हार्ड कॉपी पण अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला शंका असेल फोन करा, मी ती हार्ड कॉपी देईन, तुम्हाला पाठवेल. ठीक आहे, राईट, डन. सो हे असं डिस्कशन. तर त्याच्यानंतर आपण जातो प्रिलिम्स फेजला. मी जसं म्हणलं जानेवारीपासनं ते मेपर्यंत प्रिलिम्स फेज आपली सुरू होते. ठीक आहे,
किंवा ह्या पिरियडमध्ये ती प्रिलिम्स फेज. प्रिलिम्स फेजमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या, तिकडे मी प्लॅनमध्ये तुम्हाला सांगितलं जी एस आणि सी सॅट ह्या दोन गोष्टी. तर इथे काय होतं आहे, जी एस आणि सी सॅटचा आपण बघा, डेडिकेटेड प्लॅन तुम्हाला दिलेला आहे. 9 जानेवारीपासून जी एस सुरू होणार प्रिलिम्स फेज, 7 मेपर्यंत प्रिलिम्स फेज चालणार. सो डेडिकेटेड हा पण प्लॅन इथे आहे. डेट वाईज, डे वाईज प्लॅन देतो, डेट वाईज प्लॅन दिला आहे, ठीक आहे. तो हे झाल्यानंतर काय होतं, इथे दररोज जी एसचं 2 तास लेक्चर, दररोज सी सॅटचं सुद्धा 2 तास लेक्चर. लेक्चरचं तसं जसं तिकडे मागच्या फेजमध्ये मेन्सच्या फेजमध्ये आन्सर रायटिंग होतं, तसं इथे आता एम सी क्यूची प्रॅक्टिस असली पाहिजे ना. तर दररोज 35 MCQ देणार तुम्हाला जी एसचे, ओके, पर डे. आणि इथे 15 MCQ देणार पर डे सी सॅटचे. तर दररोज 50 MCQ पर डे तुमच्याकडनं इथे सोडवून घेणार, ओके. आणि इथे रविवारी कंपल्सरी तुमची टेस्ट असते, ही पहिल्या रविवारपासून सुरू करणार. तर 100 MCQ पहिल्या रविवारपासून डिस्कशनला तुम्हाला सोडवलं देणार. हे कसं होतं ते पण मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे. तो हे डिस्कशन झाल्यानंतर जर टोटल MCQ जानेवारी टू मे टोटल कॅल्क्युलेशन केलं, तर हे 5,500+ MCQ तुमच्याकडनं इथे क्लासरूममध्ये सोडवून घेतो आहे. हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. घरी बसून हे पुस्तक घ्या आणि घरी सोडवा असं नाही, इथे बसून सोडवायचे आहेत, ओके. तो इथे 2 तास 4 तास 5.5 तास लेक्चर सेशन्स चालतात आपले. मी जसं म्हणलं, थोडा स्कूल फॉर्मॅट आपण इथे राबवतो, झापडं लावून काम करतो, ठीक आहे. तर तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असताना हे एक्झिक्यूट करू शकत असलात तर वेल अँड गुड, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या MCQ बुकलेट्स आहेत, PYQ बुकलेट आहे, ती पण कशी वापरायची याच्याबरोबर ते पण तुम्हाला सांगणार, त्या बुकलेट पण तुम्हाला मिळणार. आणि हे जर तुम्ही मोजलं तर मग हे MCQ संख्या तर 10,000+ जाते, 10K+ जाते पुढे गेल्यावर, ठीक आहे. तो हे सगळं डिस्कशन असल्यामुळे प्रॅक्टिस, रिगरस प्रॅक्टिस इज द ओनली फंडा टू क्लिअर UPSC प्रिलिम्स स्पेसिफिकली, आणि मेन्स पण. मेन्सला काही गोष्टी थोड्या बदलतात, त्या तेव्हा सांगेन, ठीक आहे. सो हे असं सगळं डिस्कशन ह्या बॅचबद्दलचं, ओके. रिगरस प्रॅक्टिस ऑफ MCQs इथे होते जानेवारीपासून मेपर्यंत. संडे टेस्टबद्दल मी सांगत होतो, ह्या ॲक्च्युअल एक्झाम लाईक एन्व्हायरमेंटमध्ये तुमच्या टेस्ट होतात. याचा अर्थ काय रे, ॲक्च्युअल एक्झाम लाईक एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे क्लासरूममध्ये तुमच्या ह्या टेस्ट होत नाही. शाळा घेतो आपण भाड्याने, दर रविवारी तुमची शाळेत टेस्ट होते, एका बेंचवर एक, जसं UPSC सेंटर असतं ते पण UPSC सेंटरच आहे, त्या पद्धतीने तिथे एका बेंचवर एक विद्यार्थी बसून OMR शीट तुम्हाला दिल्या जातात, ते सबमिट केल्या जातात. दुसऱ्या दिवशी सॉफ्टवेअर स्कॅन होतं, ऑल इंडिया रँकिंग लागते तुमची, किती लोकांनी टेस्ट दिली आहे, 700-800 लोक असतात, त्याच्यापैकी रँकिंग लागणार, तुमची परफॉर्मन्स शीट येणार. हे ॲक्च्युअल एक्झाम लाईक एन्व्हायरमेंट. हे जानेवारीपासून मेपर्यंत जर तुम्ही केलं तर ॲक्च्युअल एक्झामची भीती सगळी निघून जाते, हे दरवर्षाचा अनुभव आहे आमचा, ओके. सो हे एक आहे संडे टेस्टचं वैशिष्ट्य, असं तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर दोन सगळ्यात महत्त्वाचे ॲस्पेक्ट येतात, ते म्हणजे याच्यात, ओके, हे इथे सांगितलं मी तुम्हाला, सी सॅट जनरल स्टडीज डेली MCQ विथ डिस्कशन, ते पण मी तुम्हाला सांगितलं. संडे टेस्टबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं. आणि मग नंतर दोन महत्त्वाची वैशिष्ट्य येतात, ते म्हणजे करंट अफेअर्स चालू घडामोडी. चालू घडामोडीची वर्षभर तुम्हाला बॅच ही फ्री मिळते, ओके. आता चालू घडामोडीची फ्री बॅच पूर्ण, आता परत जसं आपली चालतं आहे जून टू डिसेंबर, हे मेन स्पेसिफिक चालू घडामोडी आहेत. तुम्ही आपल्या यूट्यूबवर जिथे हा व्हिडिओ बघताय तिथेच टाईप करा, धनंजय सर घेतात की चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स, आत्ताच एक लेक्चर त्यांचं झालं आहे, तुम्ही ते बघू शकतात, ओके. तर ते चालू घडामोडीच्या मेन स्पेसिफिक चालू घडामोडी, त्याच्यानंतर जानेवारी टू मे ह्या प्रिलिम स्पेसिफिक चालू घडामोडी होणार तुमच्या इथे, ओके. तर वर्षभर दर रविवारी चालू घडामोडींचं लेक्चर तुमच्यासाठी असतं, ते फ्री असतं. आठवडाभराचे जे चालू घडामोडी झाले आहेत, तुम्हाला अजिबात न्यूजपेपर वगैरे काही वाचायची तशी आवश्यकता नाही, तुम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज नाही, कारण ते आम्ही घेतो आहे तुमच्यासाठी. तुम्ही आठवडाभर चालू घडामोडी वाचा, रविवारी तुम्हाला काय होईल की ते लेक्चर होईल, त्याच्यात PDF पण दिली जाईल, हार्ड कॉपीच्या नोट्स पण दिल्या जातील चालू घडामोडीच्या, ते सेशन पण घेतलं जाईल, आणि महिन्याभराची पण चालू घडामोडींची एक मासिक तुम्हाला दिलं जाईल प्रयासकडनं, ठीक आहे. सो वेगळं तुम्हाला करायची काहीच गरज नाही आहे ह्या बॅचमध्ये जर तुम्ही करत असाल तर. सेल्फ स्टडी पण मी जसं म्हटलं तुम्ही करत असाल तर परत आपल्या इथे मॅसेज करा, ठीक आहे, आणि ह्या चालू घडामोडींची PDF तुम्हालाही मी द्यायला तयार आहे, मी देईन तुम्हाला, ठीक आहे. सो तुम्ही मॅसेज करून मिळवू शकता. आणि त्याच्यानंतर जसं मी म्हटलं, हे जे सगळं सांगितलं आहे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट माझ्यासाठी जो आहे हा हा आहे मित्रांनो, पूर्ण वर्षभराच्या बॅचमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इज पर्सनल मेंटरशिप. काय केलं जातं ते इथे सांगतो.
जसं मी म्हणलं, मी तुमचा GS3 विषय घेत असतो. ओके, GS3 मध्ये एन्व्हायरमेंट इकॉनॉमिक्स हा विषय मी कव्हर करतो. बाकी सगळ्या फॅकल्टी इथे पूर्ण वेळ अवेलेबल आहे. ऑफिशियली आपण एक दिवस दिलेला आहे, सोमवार. ओके, सोमवारी तुमची वीकली मेंटरशिप केली जाते. त्याच्यात तुमचा रेकॉर्ड मेंटेन केला जातो. मागच्या आठवड्यात तुमचं काय झालं आहे डिस्कशन त्या फॅकल्टीबरोबर, ह्या आठवड्यात तुमचं काय डिस्कशन झालं आहे, मागच्या आठवड्यात त्या फॅकल्टीने तुम्हाला काय सजेशन सोल्युशन सांगितले ते तुम्ही इम्प्लिमेंट केले, त्याच्यात तुमची इम्प्रूव्हमेंट झाली का, 4 प्रश्न तुमचे गेल्या आठवड्यात होते, 4 पैकी 3 प्रश्नांचं सोल्युशन तुम्ही इम्प्लिमेंट केलं, तुम्हाला आवडलं, 1 प्रश्न तसाच राहिला आहे, मग तो 1 प्रश्नावर वेगळं काहीतरी या आठवड्यात सोल्युशन, प्लस या आठवड्यात 2 अजून प्रश्न तयार झाले आहेत नवीन. तर असं वीकली तुमचं मेंटरशिप केलं जाईल डेडिकेटेड फॅकल्टीकडनं, बरोबर, जी फॅकल्टी शिकवते आहे त्याच्याचकडनं. तर हा जो ॲक्सेस आहे हा आम्ही मेंटेन ठेवलेला आहे. असा ॲक्सेस ब्लॉक केला जात नाही. जसं मी म्हणलं की लेक्चर झालं संपलं आणि तुमचा विषय संपला असं होणार नाही. ठीक आहे, सो हा थ्रूआउट द इयर. इनफॅक्ट बरेच विद्यार्थी, मी तर ते पण आहे आमचं, की बरेच विद्यार्थी हे बॅच संपल्यानंतर पण येतात, आम्ही त्यांना पण वेळ देतो. असं नाही त्यांना वेळ देत नाही, असं की मागच्या बॅचचे विद्यार्थी पण बरेच येतात, त्यांना आम्ही त्यांच्या याच्यानुसार वेळ देतो. तर हे जे आहे हे प्रयासचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे, किंवा खूप मोठी USP आहे, असं मला सांगायला इथे अभिमान वाटतो. ठीक आहे, आणि उगाचच हे बोलण्यासाठी नाही आहे, तुम्ही इथे येऊन हे अनुभव घेऊ शकता. ठीक आहे, सो हे तुमचा रेकॉर्ड मेंटेन केला जाईल, जसं आपलं प्रगती पुस्तक असतं शाळेचं त्या हिशोबाने. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. आता हे सगळं जर तुम्हाला, आता तुम्हीच मला सांगा ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ, हे वर्षभराचं डिस्कशन, इतकं कट टू कट प्लॅन, इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत का, किंवा सेल्फ स्टडीमध्ये तुम्हाला जर जमणार असतील तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर दिस, माझी अजिबात अडचण नाही. पण जर नसतील जमणार तर कृपया मित्रांनो, ही रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, कारण आम्ही बघतो 10 महिने वर्ष 2 वर्ष वाया घालवून विद्यार्थी येतात, असं अजिबात करू नका. एकदा हे करा, हे केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की किती प्रोग्रेस तुमची झालेली आहे. ठीक आहे, सो ऑन धिस नोट आय थिंक मी इथे थांबतो. तुमच्या काहीही शंका असतील तर मी जो नंबर सांगितला त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, विचारू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या शंका उपस्थित करा. त्याच्याबरोबर जर व्हिडिओ बनवावा असं वाटलं तर मी नक्कीच येत्या काळात त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर.